नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एका शेळीच्या मागे शिकारी कुत्रे लागले. तिने विचार केला, आता काय करावं, शेवटी जीव तर वाचवला पाहिजे. जंगलात जीव घेऊन पळत सुटलेली आहे आणि अचानक द्राक्षाचा ताटवा, असं द्राक्षाचं घनदाट बन असलेलं तिच्या लक्षात आलं आणि ही शेळी त्या बनात घुसली. बन घनदाट होतं, त्यामुळे शेळी त्या कुत्र्यांना काही दिसेना. झालं, कुत्र्यांनी पाहिलं पाहिलं आणि ते निघून गेले. शेळीला मात्र तिथे उभं राहून राहून भूक लागली. आता एवढं मोठं द्राक्षाचं बन हिरवगार दिसतंय, खाल्ल्याशिवाय कसं बरं. आणि म्हणून शेळीनं हळूहळू करत करत त्या तिच्या उंचीला येतील एवढी पानं खायला सुरुवात केली. करता करता या शेळीचं पोट तर भरत होतं, पण या द्राक्षाचं बन विरळ विरळ व्हायला लागलं. हे कुत्रे परत परत यायला लागले पण ही काही दिसेना. पण मंडळी, थोड्याच दिवसात असं घडलं, तिच्या उंचीपर्यंतचे सगळे पानं खाऊन झाले आणि आता या कुत्र्यांना आतमध्ये उभी असलेली शेळी दिसायला लागली. काय होणार मंडळी, त्या शेळीची शिकार झाली. का हो असं घडलं? अहो, ज्यांना आश्रय दिला त्यांनाच तुम्ही हळूहळू हळूहळू नामशेष करायला लागलात तर काय होणार, सर्वनाशच की नाही मंडळी. म्हणूनच ज्या शिडीवर आपण वर चढलो त्या शिडीचं स्मरण कायम असलं पाहिजे बरं. हेच स्मरण तर आपल्यालाही दुसऱ्या कोणाला तरी आधार द्यायला मदत करत असतं, खरं की नाही. धन्यवाद.